हाय फ्रेंड्स, फ्यूजन फूड बाय ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला आणखीन एक पदार्थ घरी घरच्याच पोळ्यापासून आपण बनवणार आहोत, चायनीज भेळ। चायनीज भेळ हे बाहेर आपल्याला खाल्लं की आपण शरीराला पोटाला त्रास होतो असं म्हणून आपण थोडंसं टाळतो, पण मी पोळ्यापासून तुम्हाला मी चायनीज भेळ कसं करायचं आहे ते दाखवणार आहे। सकाळच्या पोळ्या आपण संध्याकाळी खायला थोडंसं आपल्याला नको असं वाटतं, गरम पोळी असलं की जाती, थंड पोळी जात नाही, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं आपण एक नवीन पदार्थ तयार करायचा आहे जेणेकरून सगळ्यांनाच आवडेल आणि मुलांना तर खूपच आवडेल। आता मी हे पोळ्या जे आहेत त्याला छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत, अशा लांबट अशा आकाराचे काप करून घेतलेले आहेत। आता याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। चला तर आता आपण करून घ्यायचं। कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आपल्याला तेल तापले की नाही आपण पाहूया। तेल आपल्याला पहिल्यांदा एकदम कडक तापायला पाहिजे, त्याच्यानंतर मग आपण थोडंसं गॅसची फ्लेम कमी करायची आहे। हे पहा, आपलं तेल तापलेलं आहे। आपल्या ह्या पोळ्यांना गोल्डन ब्राऊन कलरचं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप पटकन होणारी आहे, पण एकदम मस्त अशी रेसिपी आपली तयार होत आहे। याला आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे। हे पहा, आपल्या पोळ्या तळून झालेल्या आहेत। आता आपल्याला याच्या पुढची कृती पाहायची आहे। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, छोटा टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला टोमॅटो चिकाप कांदा आणि मी गाजर घेतलेले आहे। याच्या व्यतिरिक्त आपण शिमला मिरची पत्तागोबी म्हणजे कॅबेज आपण हे टाकू शकतो, किंवा आपण वटाणा ग्रीन पीस देखील आपण टाकू शकतो। आता मी हे भाज्या यामध्ये फ्राय करून घेणार आहे। अगदी चिमूटभर मीठ टाकणार आहे आणि याला वाफवून घेणार आहे। बिलकुल चिमूटभर टाकत आहे कारण सॉसमध्ये पण आपल्या मीठ असतं, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ कमीच टाकायचं असतं। याला 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण याला असंच भाग परतून घेऊया। एका 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली भाज्या व्यवस्थित अशी वाफून झालेली आहेत। आता राहिलेली आणखी जम त्याच्यामध्ये हे मी टोमॅटो सॉस घेतलेली आहे। टोमॅटो सॉस मी 2 टेबलस्पून घेतलेलं आहे, ते टाकत आहे। आता गॅस आपल्याला 2 मिनिटांसाठी बंद करायचा आहे जेणेकरून आपले सॉस करपणार नाही। मी सोया सॉस घेतलेला आहे, 1 टेबलस्पून सोया सॉस घेतलेला आहे। रेड चिली फ्लेक्स घेतलेले आहे मी, चिली फ्लेक्स ते मी 1/2 टेबलस्पून टाकत आहे। आता जे हे आपले नूडल्स आपण पोळीचे केलेले आहेत ते यामध्ये टाकत आहे। हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। मी गॅस बंद केलेला आहे, जे आपलं पॅन गरम असतं त्याच पॅनमध्ये आपलं हे होऊन जातं, नाहीतर मग आपले हे सॉस जे आहे ते करपून जातील, त्याच्यामुळे मी बंद करून टाकलेलं आहे। हे पहा, अगदी मस्त असं आपलं पौष्टिक चायनीज भेळ तयार झालेला आहे। आपण याला आता सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। हे पहा, आपण सर्विंग डिशमध्ये सर्व करत आहोत। एकदम मस्त अशी आपली पौष्टिक चायनीज भेळ तयार झालेली आहे। यावरती आणखीन आपण थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेऊया। होममेड घरी आपण पोळीपासून एकदम मस्त अशी चायनीज भेळ तयार केलेली आहे, खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि पौष्टिक देखील झालेली आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।